नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे नवनीत राणा यांना आशीर्वादच दिला असून आजवर या मुद्द्यावर जे लोक पोपटासारखे बोलत होते त्यांच्या तोंडावर बसलेली ही एक थापड आहे. अमरावतीतून नवनीत राणा या प्रचंड बहुमताने निवडून येतील असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अमरावतीत केला. त्यानंतर नवनीत राणा यांचे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम, जय श्रीराम. मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, आपल्या लोकप्रिय उमेदवार श्रीमती नवनीतताई राणा, जोगेंद्र कवाडे सर, रामदास तडसजी, डॉक्टर अनिल बोंडेजी, प्रवीण पोटेजी, युवा स्वाभिमानचे स्वाभिमानी नेते रवी राणाजी, प्रतापदादा अडसळ, आशिषजी देशमुख, सचिनजी खरात, निवेदिताताई चौधरी, जयंतजी डेहनकर, विजयजी हरगुडे, शिवराय कुलकर्णी, किरणजी पातुरकर, किरणताई महल्ले, जगदीश भाऊ गुप्ता, प्रमोदजी कोरडे, रुपेशजी खडसे, अरुणजी पडोळे, रमेशजी बुंदिले, प्रभुदास भिलावेकर, चरणदास इंगोले, पंकज जाधव, निळकंठ कात्रे, रवींद्र खांडेकर, राजेश वानखेळे, या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, युवा स्वाभिमान, लवजी शक्ती सेना आणि आपल्या तमाम महायुतीचे घटक पक्षाचे नेते आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम मी तुम्हाला एक खुशखबरी देणार आहे. एक अत्यंत चांगली घटना झाली आहे. आमच्या नवनीत राणांवर जे लोक बोट उचलत होते त्यांना आज सुप्रीम कोर्टाने जबाब दिलाय. आणि आताच 10 मिनिटांपूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आलाय आणि सुप्रीम कोर्टाने नवनीत राणांचं सर्टिफिकेट पूर्णपणे वैध ठरवलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये 80 वर्षापूर्वीचे 300 डॉक्युमेंट मांडण्यात आले होते आणि ते डॉक्युमेंट वैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की नवनीत राणांना दिलेलं जे सर्टिफिकेट आहे ते योग्य आहे, ते खरं आहे आणि सत्याचा विजय झालेला आहे. आणि जे लोक पोपटासारखे बोलत होते त्यांच्या थोबाडात झापड बसलेली आहे. जिसका आरंभ अच्छा होता है उसका अंत भी अच्छा होता है. अरे फॉर्म भरायच्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा आशीर्वाद मिळाला आणि काउंटिंगच्या दिवशी जनतेचा आणि मोदी साहेबांचा आशीर्वाद मिळून नवनीत राणा प्रचंड मताने या ठिकाणी खासदार होणार आहेत. याबद्दल आता कोणाच्या मनामध्ये शंका नाही.